मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातनं आरक्षण नको या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी 11व्या दिवशी त्यांचं उपोषण स्थगित केले. सलग 10 दिवस लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण केलं होतं. सरकारी शिष्टमंडळाने सलग 2र्या दिवशी हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर हाके यांनी उपोषण स्थगित केल्याचं सांगितलंय. मात्र 10 दिवस चाललेल्या या उपोषणाचा त्रास आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या प्रकृतीवर होण्यास सुरुवात झाली आहे. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपचाराचा 2रा दिवस आहे. 10 दिवसाच्या आमरण उपोषणामुळे हाके आणि वाघमारे यांना उलट्यांचा त्रास जाणवतोय. यासोबतच हाके यांचं बीपी देखील वाढलेलं आहे. डॉक्टरांनी दोन्ही उपोषणकर्त्यांना लिक्विड डायट देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र दोघांनीही जठराची सूज असल्यामुळे त्यांना लिक्विड डायट पोचवता आलेलं नाही. परिणामी त्यांना उलट्यांचा त्रास झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी आता त्यांचं लिक्विड डायट पूर्णपणे बंद केलं असून त्यांना पुन्हा IV फ्लुइडवरती घेतलेलं आहे. दरम्यान हाके यांना बीपीची गोळी न मिळाल्यामुळे त्यांच्या हृदयावर जोर आलाय. डॉक्टरांनी हाके यांना बीपीची गोळी दिली असून अद्यापपर्यंत हाके यांचं बीपी नियंत्रणात आले नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. हाके आणि वाघमारे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुहास विघ्ने काय म्हणतात ते आपण ऐकूया. आपल्या वीरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये काल त्यांना दाखल केलं आहे. तेव्हा परिस्थिती त्यांची बऱ्या प्रकारे गंभीर होती. आज सकाळी आपण त्यांना लिक्विड डायटवर घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण दोघांनाही फार सिव्हिअर गॅस्ट्रायटिस असल्यामुळे दोघांनाही लिक्विड डायट पचवता नाही आलं आहे. त्यामुळे आपण पुन्हा लिक्विड डायट बंद करून त्यांना IV फ्लुइड्सवरती घेतले. आता सर हाके साहेबांचा बीपी देखील रात्री वाढलेला होता, आता काय करतो? हाके साहेबांचा बीपी बऱ्याच दिवसांपासून वाढलेला होता, पण त्यांना बीपीची गोळी न मिळाल्यामुळे हृदयावरती जोर आलेला आहे. 2D इकोमध्येही मॉडरेट LVH वगैरे आहे त्यांना. आता बीपीची गोळी दिलेली आहे, पण अजूनही पूर्णपणे बीपी नियंत्रणात नाही आहे. हो, थोडासा लिक्विड डायट देण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर दोघांनाही उलटी झाली 1-2 वेळा. त्यामुळे आपण लिक्विड डायट पूर्णपणे होल्ड केलं आहे सध्या. उलटी होण्याचं कारण? आता एवढे दिवस त्यांना शरीरात अन्नपाणी नव्हतं, त्यामुळे सिव्हिअर गॅस्ट्रायटिस झालेलं आहे, त्यामुळे त्यांना उलटी झालेली आहे.